नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात उल्लेखनीय बदल होत झाले असून रविवार आणि सोमवारपासून म्हणजे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। सोमवारी मुंबईसह संपूर्ण कोकण परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। 11 ऑक्टोबर रोजी विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोव्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे। 12 ऑक्टोबर रोजी विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल। 13 ऑक्टोबर रोजी विदर्भ, मराठवाडा, कोकण, गोव्यात मुसळधार पाऊस पडेल। 14 ऑक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोव्यात मुसळधार पाऊस पडेल। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या काळात ताशी 70 किमी वेगाने वारे वाहतील, शिवाय समुद्र खवळलेला राहील। परिणामी मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये असे हवामान खात्याने व्यक्त केले आहे, संकेत दिले आहे। मुंबई दिवसा झाली रात्र। मुंबई शहर आणि उपनगरात शनिवारी दुपारसह सायंकाळी ढगांच्या गडगडासह पाऊस पडला। दुपारी काही काळ पडलेल्या उन्हानंतर मुंबईला वेढलेल्या ढगांनी एवढा काळोख केला की दिवसात रात्र झाल्याचा वास मुंबईकरांना झाला। दुपारी दाटून आलेला काळोख सायंकाळ झाला तरी कायमच राहिला। सायंकाळपर्यंत ढग कायम होते, मात्र पाऊस कमी झाला। संध्याकाळी त्या 7 नंतर वातावरण बऱ्यापैकी निवळले। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात बदल होत आहे। 14 ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह राज्यात पाऊस सदृश्य परिस्थिती असेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे। तर पाऊस आणखी 5 दिवस मुक्कामी आहे। सक्रिय हवामानाच्या परिस्थितीमुळे मान्सून परतीचा प्रवास 6 ऑक्टोबरपासून पुढे सरकला नाही। राज्यात आणखी पुढील 5 दिवस पावसाचा मुक्काम राहील। 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी मेघगर्जनेसह पाऊस कोसळेल। कृष्णानंद होसळीकर, उपमहासंचालक, मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभाग यांच्या माहितीनुसार मुंबईसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाला ऑरेंज अलर्ट हवामान खात्याचा इशारा। 2 ते 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर पाऊस आणखी 5 दिवस मुक्कामी आहे। 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी मेघगर्जनेसह पाऊस पडेल व बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात बदल होत आहे। 14 ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह राज्यात पाऊस सदृश्य परिस्थिती असेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। 11 ऑक्टोबर रोजी विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात, कोकण, गोव्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल। तसेच 12 ऑक्टोबर रोजी विदर्भ, मराठवाडा, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल। 13 ऑक्टोबर रोजी विदर्भ, मराठवाडा, कोकण, गोवा मुसळधार पाऊस पडेल। 14 ऑक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोव्यात मुसळधार पाऊस पडेल। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या काळात ताशी 70 किमी वेगाने वारे राहतील। शेतकरी मित्रांनो, बघा, मुंबईसह मध्य महाराष्ट्रात, मराठवाडा, विदर्भाला ऑरेंज अलर्ट पुन्हा एकदा देण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।